बघा, उमा भारती ताई काय बोलतात, बीजेपी काय बोलतं, याच्यामुळे पवारसाहेबांची जी काय भूमिका आहे, जी काय विचारसरणी आहे, जी लोकांना एकत्रित घेऊन, सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन जाण्याची आहे, त्याच्या ते बोलणे म्हणून काय पवारसाहेबांचं विचार हे काय वेगळे दिसतात असं नाही. सर्वसामान्य लोकांना माहिती आहे की पवारसाहेबांचा विचार काय, की सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे, त्यात हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्व जाती धर्माचे असतील. आणि आज काय पाहिजे, तर आज आपल्याला जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात थोडंसं कुठंतरी एक गर्दी होऊ नये या बाबतीत फक्त काळजी घ्यावी. आणि शेवटी अयोध्याचा जो विषय आहे त्याचं स्वागत पवारसाहेबांनी सुद्धा केलं होतं, जो निर्णय घेतला गेला होता आम्ही केलं होतं, अनेक लोकांनी तिथं स्वागत केलं होतं. फक्त एवढंच आहे की अशा परिस्थितीमध्ये तिथं खूप गर्दी जर झाली तर लोकांना अडचण येऊ शकते असं ते म्हणणं आहे. आणि कमी गर्दीमध्ये जो कार्यक्रम तो झाला आम्हालाही त्याचा त्याबाबतीत आम्ही सर्वजण स्वागतच करतो, फक्त काळजी घेण्याची जरूरत आहे असं पवारसाहेबांनी त्या ठिकाणी बोललं. बीजेपी कुठल्याही शब्दाचं आहे, कुठल्याही वाक्याचं राजकारणच करतात हे आपण सर्वांनी बघितलं आहे.